निप्पाणी येथील गुरुवार पेठ गणेश भक्त मंडळ यांच्याकडून प्रत्येक संकष्टीला चंद्रोदयानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. गणेश भक्तांच्याकडून स्वखुशीने देणगी स्वरूपात पैसे देण्यात येतात आणि या पैशांमधून मोफत चहा, कॉफी, शाबूचे भगर अशा व इतर प्रकारचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंदिरचे अध्यक्ष अमोल बसवराज कोटीवाले हे या महाप्रसादाच्या वितरणाच्या वेळी गुंड प्रवृत्तीने खुर्ची, टेबल व बोर्ड यांची तोडफोड करून दमदाटी करत असतात. या सामाजिक कार्यामध्ये वैयक्तिक आम्हाला कोणताही फायदा नसून विनाकारण आम्हाला अडचणी निर्माण करत असतात. यासाठी यांच्या विरुद्ध निप्पाणी बसवेश्वर पोलीस स्थानक, निप्पाणी CPI ऑफिस तसेच SP ऑफिस बेळगाव यांच्याकडून रितसर तक्रार दाखल केलेली असून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन कोळके यांनी केली आहे. महाप्रसाद घालताना संकष्टीचं महाप्रसाद आम्ही 5 वर्ष झालं कंटिन्यू झालेलं आहे. त्या संदर्भात काय झालंय, 1 महिना 2 महिना झालं काहीतरी अडचणीच येणार. अडचणी म्हणजे इथं घालायचं नाही, कमानीच्या बाहेर घालायचं. कोण म्हणते असं? हे आमचं अध्यक्ष अमोल बसवराज कोटीवाले. त्यांनी इथं काय महाप्रसाद घालायचं नाही म्हणजे घालायचं नाही. तर रोज उठून तुम्ही कॉफी करता जा, कुठं मिसळ करता जा, कुठं हे करता जा, काही करायचं नाही देवळासमोर. काय असेल ते संकष्टी एक दिवस करायचं, रोजच्यारोज काय करत बसायचं नाही. तुम्ही रोजच्यारोज कॉफी नाश्ता करता का इथं? नाही नाही, रोजच्यारोज नाही, नुसतं कॉफी तेवढंच करत होतो, ते बी बंद केलं. हां, दर संकष्टला फक्त महाप्रसाद एवढा घालता. होय, दर संकट महाप्रसाद घालता. पुन्हा जर वाढदिवस ते नसलं तर त्यांच्या इच्छेने येईल ते येऊन त्यांनी काय म्हणतात, कुठं बाहेर खर्च करण्यासाठी इथं देवासमोर खर्च व्हावं, 100-200 लोक जे खातील हे त्यांची अपेक्षा आहे लोकांची. मग हे महाप्रसाद घालत असताना नेमकी तुम्हाला कोण अडचण निर्माण करते आणि का करते? आम्हाला अडचण करतात म्हणजे कोठेला बस अमोल कोठेला करतात इथं घालायचं नाही म्हणून. आणि आमच्याकडे येऊन लोक येऊन पैसे देतात. कमी कमी 2-250 लोक आहेत. कोण 500 देते, कोण 200 देते, कोण 100 देते. वर्गणी म्हणून देतात म्हणजे महाप्रसादात घाला म्हणून. आणि आम्ही काय मागायला जात नाही काय नाही, त्यांचं त्यांनी आणून इथं जाग्याला देतात. मग हे महाप्रसाद घातल्यावर प्रत्येक वेळेला वारंवार भांडणं होतात, मतभेद होतात, यासाठी तुम्ही काय म्हणजे पोलीस प्रशासनाला काय कळवलं आहे की ह्या संबंधित माणसाकडे आम्हाला त्रास वगैरे होते? पण काय कळवाल नाही, आज चांगलं होईल उद्या चांगलं होईल म्हणून आम्ही गप चालू होतो. मग कसं होतंय, आमच्या वांदे नको, त्यासाठी आम्ही काय केला, आत्ता सुधरेल उद्या सुधरेल, गणपतीच्या चरणी आम्ही समर्पण केला, ह्या माणसाला जरा बुद्धी चांगली द्या. त्यांनी उठलं सुटलं आमचं माझ्याबरोबर. परवा आम्ही समोर असलो असतो तर मला खलासच केला असता. तो एवढं रागानं जो बघून म्हणजे काय तोडफोड केला आहे, छोडा करत खुर्ची तोडला आहे, टेबल तोडला आहे, ते आमच्या घरा दुकानावर दंगाच केला आहे. CCTV कॅमेरा असं बसवायचं नाही, तो कोण सांगणार हो बसवायचं नाही. इथं भांडी बिंडी सगळं असतात गणपतीच्या, इतकी भांडी. तुमची आता नेमकी मागणी काय आहे पोलीस प्रशासन किंवा माध्यमाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? तुमच्याकडं म्हणजे काय ते सद्बुद्धी द्यावं चॅनल पद्धतीनं, त्यांना काय तुम्ही पुढची कारवाई काय करायची ते तुमचं तुम्ही बघा. आमचं म्हणणं एवढंच की त्याला न्याय मिळावं एवढंच. काय हे काय माझं वैयक्तिक नव्हतं, एक सेवा म्हणून करायला एवढं. कधी झाले तोडफोड? हे तोडफोड सोमवारी रात्री झालं. सोमवारी रात्री? हां. आणि आम्ही तिरुपतीला गेलो. सामाजिक कार्यकर्ते अरविंद हराळे म्हणाले, गेल्या 5 वर्षांपासून आम्ही येथे भक्तांच्या देणगीतून महाप्रसादाचे वितरण करत असतो. या सामाजिक कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा किंवा तोटा नसताना वैयक्तिक आमच्या खिशातील रक्कम घालून आम्ही भक्तांची सेवा करत असतो. पण अमोल कोटीवाले आणि त्यांचे सहकारी मित्र गुंड प्रवृत्तीने दुकानसमोर येऊन तोडफोड करून महाप्रसाद वितरण करण्यात अडथळे निर्माण करत आहेत. यासाठी यांच्यावर रितसर तक्रार दिलेली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व कडक शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी केली. सगळ्यांचा आम्हाला सहकार लाभलेला आहे आणि गेली 5 वर्ष काहीही त्रास न होता हे अखंडितपणे आमचं काम चालू आहे. ह्या ग्रुपमध्ये कोणतरी एकटा लीडर किंवा हा प्रमुख असं काही नाही आहे, सर्वच लोक मिळून
जितकं होईल तेवढं स्वतः कामं करून सगळेजण इथे आहे. महाप्रसादचं किंवा अल्पहारचं, नाश्त्याचं, चहापाणी किंवा ताक अशा वेगवेगळ्या स्वरूपात कोण मनाला कसं येईल तसं इथं देऊन करत असते. पण ह्या करतेवेळी ह्या आमच्या गणेशच्या ह्या ग्रुपमध्ये ह्या महाप्रसादच्या आयोजनाच्या टीमला अमोल बसवराज कोटीवले ह्याचं वरचेवर त्रास होत आहे. पण आम्ही त्याला तेवढं सिरियसली घेतलो नाही. पण परवा ह्या बुधवारी जे रात्री 11 वाजता घडलं, आता म्हटलं की हे आता एकतर आम्हाला थांबायला पाहिजे किंवा याच्यावर कायदेशीर पोलीस स्टेशनला कारवाई द्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही PSI, CPI आणि SP ऑफिस इकडं पत्रकाद्वारे आम्ही तक्रार नोंदविली गेली आहे. आम्हाला FIR व्हायलाच पाहिजे ही अट आहे आमची. जे काय कायदेशीर निकाल येईल त्याला आम्ही सहमत आहे. आम्ही करत असलेल्या कामापासून 1 रुपया ना फायदा तोटा हे बघून आम्ही हे करत आहे. आमच्याजवळ आचार्य असून देत, भांडीधुनी घासणारे असून देत, सर्व लोक स्वतःहून येऊन पुढं काम करत असताना हे जे हिंदू धार्मिक कार्य आहे ह्याच्यात जी अडचण येत आहे, मोबाईल पडला दुष्कृत्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. हे काम कुणीतरी एक दुसरा माणूस येऊन गुंडागिरी किंवा आतंकवादी टाईप करण्याचं हे जे दहशत करायचं जे काम चालू आहे हे बंद पाडायला FIR होणं फार गरजेचं आहे. आमच्या गणपती टीमकडून ह्या सर्व लोकांच्याकडून TV चॅनलला आणि पोलीस स्टेशनला आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही ह्या दुष्कर्मी लोकांच्यावर कायदेशीर लवकरात लवकर FIR करावी. यावेळी मधुकर सावंत, कांतू किराई, राजेंद्र जाधव, गजानन कोळकी, सागर वाळेकर आदी उपस्थित होते.